ग्रुप महाराष्ट्र, बोला ते यांचे विजय कुमार राठोड यांना ओळखता का तुम्ही? हा बोला काहीतरी PF साठी पैसे वगैरे घेतलेत ना तुम्ही 2000 रुपये? मग नेमकं काम का कर बदल नाही त्यांचं? काम त्यांचं आधार अपडेट नाहीये पूर्ण. हां वडिलांचं तुटलेलं आहे. वडिलांचं नाव म्हणजे फादर नेम शिवाजी आहे ना त्यांचं. हां आधार कार्ड वर नुसतं विजय कुमार आहे. त्यांना सांगितलंय मी सगळं डिटेल हे करायला. त्यांची 2-3 मिलियन नंबर आहे. PF नंबर त्यांचे सगळे. पण ते नाही करायचंय म्हणलं ठीक आहे. आता सध्या आता माझं मी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. मग आयसीयूमध्ये आहे. मी त्याला सांगितलं तुझे पैसे तुला रिटर्न करतो म्हणतो. पण त्यांनी काय केलं मागं शिवे दिले नंतर. बर बर, कुठल्या हॉस्पिटलला आहे तुम्ही? हा कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तुम्ही बोललो? हेडगेवर संभाजीनगर. संभाजीनगर का? बरं ठीक आहे. आणि ऑफिस कुठे आहे तुमचं? हे PF वगैरे काढताय ते आपण जे करतो ना सगळं आपण ऑनलाईन करतो सर. ऑनलाईन करतायत का? मग तुमचं शॉप वगैरे असेल ना त्यांना कुठेतरी? हो नाही कसं त्याला माहिती आहे. मी पहिले काढलेलं आहे सगळं माहिती आहे त्याला. असं नाही का असं पहिल्यांदा कामचं काय काम आहे त्याला मी माहिती आहे. पण नंतर आता जास्त बोलला तो मी पण नाही. बघा मी अजून माझं आपलं काम कसं राहतं माहिती आहे. आपल्याकडं काम नाही झालं पैसे पण आपल्याला रिटर्न आहे बरं का. म्हणजे असं नाही आहे म्हणजे लगेच म्हणजे नाही झालं म्हणजे पैसे भेटणार नाही तसं नाही राहत. प्रत्येक काही गोष्टीला टाइम पिरियड राहतो. मी म्हणत नाहीये देणार नाही कारण जसं आहे आज पण माझूनही सांगतो मी जसं आहे. पण सध्या म्हणजे काय मागं असं बोलला ना मला डोकं खराब पैसे विषयी तर नाही राहत. बघा 2 पैसे काय मला सांगा त्याचं काम कुठं अडलं तर तिकडे नसन ते स्वतः येऊ बी शकता करू बी शकतो म्हणलं तसं काय अडचण नाही. बरोबर म्हणलं ठीक आहे नाही करायचं ना नसन नसन करायचं नका करू काय अडचण नाही. तुझे पैसे तुला रिटर्न संपला विषय बरोबर की नाही. बरोबर बरोबर. काय तुम्हाला शिवाय दिलते पण का आता त्याने? शिवीगाल वगैरे काय गेलती का काय म्हणले तुम्हाला? शिवाय वगैरे काय दिलते का त्यांनी? हो दिला. माझं काय म्हणलं मी 7 तारखेला येणार होतो पण माझं पेमेंट झालं नाही त्यामुळे मी थोडं माझं पुढे सरकलं नाही झालं. पण नाही म्हणे मला अच्छा आर पण नाही झालं. पण आता काय करा सांगा बरोबर की नाही. पण नाही झालं माझं पुढे झाल्यानंतर मग म्हणे असं तसं हे ते म्हणलं मी केलं म्हणलं असं होऊ शकत नाही भाऊ तुला मी सांगतो अजून पण सांगतो म्हणलं तू आज माझ्याकडे तू कोणाकडे केलं ते तुला प्रश्न काय विचारा म्हणलं तुला तुझं आधार कार्ड तुझ्या वडिलांचं नाव नाही तर कसं होणार पुढे काम सांगा बरं का. बरं ठीक आहे. त्याचं मग तो पूर्ण नाव आधार काय कार्ड विजय जर काय का मी ना. काय म्हणतोय, जर तो आधार कार्ड त्याने अपडेट केला तर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकताय ना? हो करू शकतो. बरं ठीक आहे, मी त्याला तसं सांगतोय. शिवीगाल वगैरे काय करणार नाही. जर आधार कार्ड अपडेट नाही नाही आता झालं ऐका ना ते करून घ्या त्याला म्हणा. मी समजा काय माझ्याकडे काम नाही केलं समजा उद्या उद्या समजा माझ्याकडे पण नाही काम नाही केलं पण उद्या तुमच्याकडे काम केलंय पण त्याला पहिले आधार कार्ड अपडेट करणं म्हणजे करणं आहे. ठीक आहे, मी त्यांना सांगतोय. काम करून टाका त्याचं. हा माणुसकीच्या नात्यानं हो माणूस की अहो आपण मला हे सांगा आपण सगळ्या लोक काम करू आजपर्यंत मला कोणी शिवे दिली नाही मी करतो माझं सगळं असं नाही. तो म्हणजे मी आमचं कॉन्ट्रॅक्टर असतो सगळ्या कंपनी तुमच्या पुण्यामध्ये मी कंपनी आपलं हे काही नाही. माझं भाऊ पण तिथं गावंडीचे बघा त्यांचे म्हणजे त्यांना मी सांगितलेलं आहे. म्हणजे कसं राहतो विषय आपलं बघा 2 शब्द बघा काम नसं त्यांचं ऑफिस कुठं आहे विजय त्याला कुठं करणं तिथे यायला लागतं तो काम करतो पुण्याला पण त्याला येऊन जाण्याचं सगळं आपण बसलं सगळं काम होतं पुढे काही जायची गरज नाही काही नाही. फक्त त्याला फक्त एवढे सांगा आधार कार्ड पूर्ण अपडेट पाहिजे. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. हा काम करा आणि तुमचं पण बिल वगैरे कमी करा. चल बिंदास मला कॉल करा, हा माझा पर्सनल नंबर आहे. हा चालतं चालतं काय कसं राहतं बघा गोळीनं काम होते की नाही भांडण करून काय होणार सांगा. हो सांगा उद्या पैसे समजा तुम्हाला रिटर्न केले माणसं रस्त्यामध्ये काय बसतो तुझं लक्ष आलं ना शेवट. बरोबर आहे की नाही. हो ना हो ना. मग आता आपण ठीक आहे माझं तुमचे पैसे तुमचे आहे मान्य मला आज नाही तर उद्या भेटन तुम्हाला भेटणार आहे ना. पण देतो म्हणलं मी नाही म्हणलो तुम्हाला नाही देतो असं म्हणलो मी काय तुम्हाला. ठीक आहे माझं कुठं होतं एखादं माझं झालं महिना होईल 2 महिने होईल पण भेटतं ना पैसे तुमचे वापस तुम्हाला माझं असं म्हणणार होतं. बरोबर ठीक तर आहे. समोरचे बरं ठीक आहे, झालं गेलं ते आता दादा विसरून जा. चालतं हॅलो, मी सांगतोय त्याला तसं काय करणार नाही यापुढे तो. हा तीन तुम्हाला म्हणला असं शिव दिले म्हणला का तो काही बोलला का. बोलला बोलला मला, त्याला मी समजवलं पण शिवे कशाला द्यायचं. तर बोलतो नंबर वगैरे ब्लॉक केले, तर मी बोललो त्याला शिवे वगैरे दिले म्हणूनच नंबर वगैरे ब्लॉक लागतील ना. नाही तर मला सांगा मला प्रत्येकाने फोन जाता बघा मी मला फोन उचलणं म्हणजे काय आपलं काम करणं आहे समोरच्या व्यक्तीचं करून देणं. फोन माझा मी आजपर्यंत कधी कोणाचा ब्लॉक नाही फोन नाही करत कधी मला आवडत नाही. फोन आपण काही काही चोरी केली नाही आपलं जे आहे ते असं स्पष्ट मत राहतं. आपलं पहिले ठरून राहतं पहिले असं नाही बघ समजा असं आहे का नाही नंतर आहे का तसं नाही राहत. आपलं पहिले
पहिले बोलणं चाललं, पटलं तर आहे, नाही तर नाही संपलं विषय. बरोबर की नाही? बरोबर बरोबर, चालेल, काय हरकत नाही. मी सांगतो त्याला शिवीगाल वगैरे काय करणार नाही, पण मी सांगतो त्याला आधार कार्ड अपडेट कर, नंतर त्याचं काम करून दे. हा बस समजलं, त्याला फक्त एवढं आधार अपडेट करा सांगा, बाकी काही अडचण नाही. ओके ओके बाकी चालेल. त्याचे कसं आहे, माझे त्याचे त्या युएन नंबर मध्ये भरपूर तीन नंबर पुढचे कोटाने त्याला असं येते. चालेल, त्याला फक्त एवढं पहिले इन्फॉर्मेशन द्या, पहिले आधार अपडेट पूर्ण पाहिजे. ओके ओके चालेल, काय हरकत नाही. हा हा नमस्कार भाऊ. हा बोललो त्याच्यासोबत मी. काय म्हटलं भाऊ? हा ते कुठेतरी ऍडमिट आहे, त्यांना मी सांगितलं व्यवस्थित. तर मला सांगा, हो तुमचं आधार कार्ड अपडेट नाही ना? आमची आहे अपडेट आहे भाऊ. नाही नाही त्यामध्ये काहीतरी ते म्हणतात तुमच्या वडिलांचं नाव काय, शिवाजी का? हा शिवाजी. हा राईट. हा, तर ते म्हणत होते की तुमचंच नाव आहे हा त्याच्यावरती, वडिलांचं विजय नाव. कुमार राठोड म्हणून आहे. तर ते तुमचं पैसे द्यायला पण तयार आहेत, पण त्यांना मी सांगितलं. हा भाऊ नाही भाऊ, पैसे पैसे देऊन टाका म्हणा भाऊ हा, तरी. आणि ते म्हणतात की जर पैसे पाहिजे तर पैसे द्यायला पण तयार आहे. आणि मगाशी मी तुम्हाला कॉल वरती घेतो, पण कॉल वगैरे काय तुम्ही रिसीव्ह केला नाही, कामामध्ये असते. तर तू हा भाऊ मी म्हणतोय आता अशी की आधार कंपनी कार्ड जर अपडेट कंपनीचा जर आहे. केला ना, हॅलो, हा भाई. आधार कार्ड अपडेट जर केला ना तर मी काम करून द्यायला तयार आहे, आणि जर पैसे पाहिजेत तर पैसे पण द्यायला तयार आहेत, असं म्हणतोय तो. आता त्यांनी म्हणजे आता फसवलेत ना भाऊ. आता मी पैसे घेऊन असं काम करून घेतो मी दुसरीकडनं, त्यांच्याकडनं आता त्यांना वाद घालायचं बोलायचं त्याच्यासाठी. बरं ठीक आहे, मग आता कुठे काम करणार? दुसरं दुसरं आहे का तुमच्या ओळखीचं कुठे? हा दुसरं. हा इथं सायबर कापी अथर्व इंटरनेटची आहे बघा, तिथं लावले मी शेटिंग. त्यांनी म्हणतात पैसे दे लगेच करून देतो असं म्हणतात ते. अच्छा अच्छा ठीक आहे. शिवीगाल वगैरे का त्याला डबल करू नको, तर पण बोलला बोलतो शिवीगाल वगैरे केली. नाही भाऊ ते जर असं झालं होत त्यांनी पण दिली भाऊ, असं नाही की ते माहिती असते. मी काम असं आहे बघा, कंपनीत फोन आला नाही, आता बघितलं नाही लावलं. चालेल चालेल, बोलू नंतर आपण. हा ओके भाई, थँक्यू.